आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सोमवारी पुलाची शिरोली येथील बिरदेव तलावाच्या मासेमारीचा होणार लिलाव. सत्ताधारी शाहू आघाडी व विरोधी महाडिक शिवसेना बाजीराव पाटील गट राहणार आमने सामने. लिलाव सभेकडे ग्रामस्थांचे लागले लक्ष. शिरोली ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने दिनांक 27 जून रोजीच्या मासिक मीटिंग मध्ये मासेमारी लिलावाचा ठराव महम्मद मकबूल सनदे या पूर्वीच्याच ठेकेदारासाठी मंजूर केला होता, पण हा ठराव मुंबई मच्छीमार ग्रामपंचायत अधिनियम कलम 55 नुसार 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी देता येत नाही, त्यामुळे तो चुकीचा आहे व तो रद्द करून फेर लिलाव निविदा काढावी अशी मागणी विरोधी महाडिक गटाचे प्रमुख व शिवसेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली होती. ग्रामविकास अधिकारी एम आर पाटील यांनी सत्ताधारी गटाने बहुमताने केलेला ठराव नियमबाह्य असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घ्यावी असं म्हणणं ठरावात नमूद केलं होतं. या ठरावाची प्रत जिल्हा परिषद कार्यालयात पाठवण्यात आली होती. याची दखल घेऊन सोमवारी दिनांक 15 जुलै रोजी ओपन लिलाव काढला जाणार आहे. या विशेष सभेत जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गावचे वैभव असलेल्या बिरदेव तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गाळ काढण्यासह अनेक विकास विमुख कामे केली जाणार आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे महम्मद मकबूल सनदे यांनाच मुदतवाढ देण्याचा ठराव सत्ताधारी गटाने बहुमताने मंजूर केला होता. या ठरावास उपसरपंच सुरेश यादव सूचक आहेत, तर श्रीमती न्यामतबी मुल्ला यांनी अनुमोदन दिलं होतं. यावर बाजीराव पाटील यांनी आक्षेप घेतल्यामुळे सोमवारी सकाळी लिलाव कामकाज पूर्ण केलं जाणार आहे. या लिलावाकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलं आहे. महानकारी न्यूज साठी पुलाच्या शिरोलीहून कुबेर हंकारे.